पावर्ड बाय टेक्नो। कालपासून मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अजून देखील विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि मी सध्या दादर चौपाटीमध्ये आहे। दादर चौपाटीवरती काल अनेक मूर्त्यांचं विसर्जन जे आहे ते विसर्जन झालं आणि गिरगाव चौपाटी असेल या परिसरामध्ये अजून देखील मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचं विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या सुरू आहेत। परंतु दादर चौपाटीमध्ये आपण पाहू शकतो की काल बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर या ठिकाणी जो निर्माल्य जमा झालं होतं त्याचे स्वच्छता मोहीम जी आहे ते अनेक सामाजिक संस्था आणि दादरमधील अनेक शाळांच्या मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते। कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हार फुलं आणि इतर कचरा जो आहे तो या ठिकाणी जमा होतो आणि त्यामुळे विविध शाळांच्या मार्फत आणि सामाजिक संस्थांच्या मार्फत या ठिकाणी दादर चौपाटीवरती स्वच्छता मोहीम राबवली जाते। त्याच पद्धतीने अनेक समुद्र किनाऱ्यांवरती शाळा आणि सामाजिक संस्थांकडून जी आहे ती स्वच्छता मोहीम राबवली जाते। अजून देखील गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये जे आहे ते बाप्पांचं विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। परंतु दादरमध्ये जे आहे ते या संपूर्ण विसर्जन मिरवणुका संपलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे निर्माल्य जमा झालं होतं त्यांची स्वच्छता मोहीम जी आहे ते विविध शाळा आणि संस्थांच्या माध्यमातून केली जाते। आपल्यासोबत काही शाळांचे सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, दादर चौपाटीमध्ये आपण विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहात आणि या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहे, काय सांगाल याबद्दल? गेली 3 वर्ष हा मी उपक्रम राबवतो आहे। येणाऱ्या पिढीला स्वच्छतेचं व पर्यावरणाचं महत्त्व कळावं या अनुषंगाने मी शाळेमध्ये हा उपक्रम चालू केला आहे। आमच्या शाळेचा हा इको क्लब आहे। पर्यावरण संदर्भामध्ये जनजागृती आणि मुलांमध्ये जनजागृती करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। मुलांना आम्ही दाखवतो की आपण 10 दिवस ज्या देवाची पूजा करतो विसर्जनानंतर त्याची काय स्थिती होते हे त्यांना आम्ही दाखवतो व तुम्ही पुढच्या वर्षी ह्याचा पार्ट होऊ नये, विसर्जन नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण अनुकूल पद्धतीने करावं हा त्याचा फारसा उद्देश आहे। तुम्ही तुमच्या घरी व त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळामध्ये देखील ही जनजागृती केली पाहिजे। ही उद्याची पिढी आहे, त्यांना आत्ताच जर का आपण सशक्त केलं, त्यांना आत्ताच जर का आपण या सर्व गोष्टी शिकवल्या तर कदाचित उद्या हे संपूर्ण जे स्वरूप आज दिसतं आहे चौपाटीत हे बदलणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण या मुलांना या बाबतीमध्ये चौपाटीत आणून स्वच्छता मी दरवर्षी मी राबवतो। नक्कीच, आपण पाहतोय की मुंबईमध्ये आतापर्यंत 37,000 अधिक मूर्त्यांचं जे आहे ते चौपाटींवरती आणि कृत्रिम तलावामध्ये विसर्जन झालेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने समुद्रामध्ये विसर्जन होतं त्याचा कचरा निर्माण होतोय आणि तो कचरा पुन्हा होऊ नये आणि पुढच्या तरुण पिढीला कुठला तरी एक वेगळा संदेश द्यावा यासाठी या शाळेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जो आहे तो चौपाटींवरती जो आहे तो स्वच्छता मोहीम राबवली जाते। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।